नजर लगवा तुझा नजर वे चली। अण्णा ये रेवा, मी तुझीच वाट बघत होतो। तुम्ही जेवलात आणि जेवल्यानंतरच्या गोळ्या घेतल्या का? हो घेतल्या। कधी कधी मला वाटतं माझी आईच जन्माला आली आहे तुझ्या रूपाने, तीच माझी एवढी काळजी करायची। काळजी कशी नाही वाटणार अण्णा, तुम्ही ह्या वयात सुद्धा किती धावपळ करत असता, दगदग करत असता। बस बस नाहीला जाय ग, राजकारणात कोणीतरी आम्हाला उत्तराधिकारी सापडत नाही तोपर्यंत आम्हालाच करावं लागणार नाही का? हो अण्णा, पण अजून किती दिवस तुम्ही त्रास सहन करणार? राजकारणात आम्ही इतकी वर्ष घालवली, आमची अशी एक जागा बनवली, लोक मानतात आम्हाला, पण हे सगळं पुढे नेणार कोणीच नाही। तुझ्यात चमक आहे पण तुला यात पडायचं नाही, याचीच खंत वाटते आम्हाला। अण्णा तुम्हाला तर माहिती आहे राजकारण वगैरे मला, पण राजकारण म्हणजे हेवे दावे, डावपेच, षडयंत्र असं का वाटतं तुम्हाला? नाही अण्णा असं काही नाहीये, पण मला राजकारणाकडे लोकांसाठी काहीतरी करायची संधी असं का बघत नाहीस तू? मानलं तुला राजकारण नाही आवडत, समाजकारण तर आवडतं ना? समाजकारण लोकांसाठी झटणं, त्यांचं भलं व्हावं म्हणून काहीतरी करणं म्हणजे समाजकारण, आणि आम्हाला खात्री आहे तुला नक्की जमेल। आज तू जे काय केलंस ना त्याला वेगळं काय म्हणतात मग? हेच जर तू करत राहिलीस ना तर आम्ही हिमालयात जायला मोकळे। तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय अण्णा? आज त्या शेतकऱ्यांची भांडणं तुझ्या हुशारीने सोडवली आहेस ते आलंय आमच्या कानात। एवढं काही केलं नाहीये मी खरं, म्हणजे शांतपणे त्यांची समजूत काढली आणि त्यातून एक मार्ग काढला, तेही कोणाला न दुखवता। बस तुझ्या जागी आम्ही असतो तर आम्ही हेच केलंस। गावकरी तर म्हणतायत की आता सरळ रेवाताईंकडेच जायला हवं न्याय निवाड्यासाठी, अजून ऐक आमचं, तू गावकऱ्यांसाठी फक्त दिवसातला एक तास का त्यांचे भांडण तंटे सोडव, बघ तुला किती समाधान मिळतं ते। हो पण मला हे सगळं खरंच जमायचं नाही। ज्यांना आपल्याला जमणार नाही असं वाटतं ना तेच काहीतरी जगावेगळं करून दाखवतात। आमचं मन सांगतंय की तू हे करायला हवंस। बरं ठीक आहे, पण मी एकदा श्रीधरशी बोलून ठरवते। हो हो नक्की विचार, नवरा आहे तुझा तो, त्याचं मत घ्यायलाच हवं। अण्णा तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं। काय ग? आज वहिनी जे काही वागली आहे त्याकरता तिला प्लीज शिक्षा करू नका। तिला शिक्षा करून झाली आहे रेवा, तरी त्यांच्यात काही सुधारणा होईल असं वाटत नाही आम्हाला। कुत्र्याचं शेपूट आहे ते। बरं मी येऊ आता, आईला सांगा मी येऊन गेले होते। हो सांगतो। अशी कशी उत्तर देत नाही सुमन, इतके मेसेज पाठवेन हिला की हिला निर्णय घ्यावाच लागेल। रेवा आणि श्रीधर यांचा संसार मोडायचा, ती रेवा माहेरी आली की जगाला कळेल अभिलाषा आपल्या ऍक्टिंगच्या बळावर काय काय करू शकते। काय करताय सुनबाई? बापरे आता काय करतात काय माहित, आज मेलीस अभिलाषा, मी रेवा आणि श्रीधरचा संसार मोडण्यासाठी प्रयत्न करते, हे जर अण्णा साहेबांना कळलं तर माझा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही। सुमनला पाठवलेले सगळे मेसेज वाचतायत अण्णा साहेब, आज माझी इथून हक्कल पट्टी, आता माझं हिरोईन व्हायचं स्वप्न कसं पूर्ण होणार? अरे वा, तुम्ही हाती घेतलेल्या या मोहिमेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे।
या मोहिमेच्या अध्यक्षच करतोय तुम्हाला आम्ही आजपासून. खरंच अण्णा साहेब? खरंच. श्रीधर आणि रेवाच्या नात्यामध्ये जेवढ्या लवकर तेढ निर्माण होईल तेवढ्या लवकर तुम्हाला एक मोठं बक्षीस मिळेल. उत्साहाने काम करा. उचल उचल फोन उचल. हॅलो. हॅलो. हा चव्हाण साहेब, मी श्रीधर देशमुख बोलतोय. आज येणार होता ना तुम्ही? हा अहो येणार होतो, म्हणजे काय निघालोच होतो आम्ही, पण वाटेत एक छोटासा प्रॉब्लेम झाला, आमचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटच्या गडबडीतच यायचं राहून गेलं. बर मला सांगा ना, उद्या येऊ का मी? मी उद्याच्या फ्लाईटने बेंगलोरला चाललोय. मग आता येऊ का तुम्ही म्हणत असाल तर? माझ्या कामासाठी मला 3 महिने तिकडेच थांबावं लागणार. काय 3 महिने? हो मी एक काम करतो ना, मी उद्या पहाटे येतो तुम्हाला भेटायला, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. आता ते शक्य नाहीये, 3 महिन्यानंतर फोन करा. हॅलो अहो चव्हाण साहेब, ऐकून तरी घ्या ना माझा. हॅलो. काय फालतूगिरी आहे, छोटी मालकींचं साधं स्वप्न पूर्ण नाही करू शकत मी. हे मी तर मोठमोठ्या गोष्टी करतो, लाज वाटायला पाहिजे स्वतःची. श्रीधर देशमुख खोटी मालकीत समजूतदार आहेत म्हणून हट्ट नाही करत माझ्यासमोर, आणि मी फालतूचा वेळ वाया घालवतो इथे. सॉरी छोटी मालकीण, तुमचं मॉन्टेसरीचं स्वप्न पूर्ण नाही करू शकत आहे मी, पण तुम्ही काळजी करू नका, तुमची मॉन्टेसरी सुरू होणार, होणार म्हणजे होणार 100%. मला फक्त थोडा वेळ द्या तुम्ही, बस. उगीच गिल्टी वाटून घेतोय श्रीधर, आपल्या मॉन्टेसरीसाठी तू किती मेहनत करतोय ते बघते ना मी. पण काय उपयोग काय त्याचा? एक काम सरळ होत नाही, एक तर कधी काही मागत नाही तुम्ही माझ्याकडे. अरे आजच्या ऍक्सिडेंट नंतर सुद्धा ते लोनचं काम पूर्ण करायला हवं होतं ही अपेक्षा मी तुझ्याकडनं नाही ठेवू शकत. या लोन पेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस माझ्यासाठी. तुम्ही इतक्या समजूतदार आहात ना, त्याचाच फायदा घेतोय असं वाटतं मला कधी कधी. असं काही नाहीये, आणि हा विचार आत्ता ह्या क्षणी तुझ्या मनातनं काढून टाकलं आणि बरं झालं. आज ऍक्सिडेंटमध्ये तुम्हाला दोघांना तुला पण लागलंय श्रीधर, तू मला बोलला का नाहीस मग अशी? एवढं काय नाही झालंय, एवढं तर होतच असतं ना छोटं मोठं. तू गप्प बस, मी तुला औषध लावते, थांब. काही गरज नाही त्याची, छोटी काही ऐकणार नाहीये मी तुझं. मला औषध लावल्यावर आहे ना तुम्हालाच बरं वाटणार. बस तर ती अभिलाषा पिंड डोकसली तरी एक गोष्ट बरोबर ओळखली त्या मंदबाईने, रेवा काही श्रीधर साठी योग्य नाही. श्रीधरला तिच्याही पेक्षा कितीतरी चांगली मुलगी मिळाली असती. काहीही करून ही रेवा नावाची ब्याद गेली पाहिजे माझ्या मुलाच्या आयुष्यात. श्रीधर लहान मुलांसारखे डोळे काय बंद करून बसलाय तू? काय नाही होत, चालू होत तुमचं. मगाशी तर म्हणत होता आज एवढं काही लागलं नाही, मग आता काय झालं? झोपतय थोडं. डोळे उघड श्रीधर, काही नाही होणार. उघड डोळे आणि माझ्या डोळ्यात बघ. उघड डोळे आणि माझ्या डोळ्यात बघ, काही नाही होणार.
गारगार वाटतंय. तुम्ही इतक्या प्रेमाने आणि नाजूक हाताने मला औषध लावून देणार असाल तर रोज माझा जीव धोक्यात घालायला तयार आहे मी. काय बोलतोयस तू श्रीधर? काय झालं अचानक एवढं सेंटी का झालात तुम्ही? परत कधी तसं बोलू नको श्रीधर. माझ्या वेड्या हट्टामुळे तुला काही झालं ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार. तुम्ही माझ्या सोबत असताना मला कशाला काही होणार आहे? आणि तुम्हाला माझं एक सिक्रेट सांगू का? काय? माझा जीव इथे नाही, इथे माझ्या मिठीत. अंगण झाडतोय जरा आणि आज वेळ आहे ना मला. हे काम रेवाचं आहे, तुमचं नाहीये. ठेवा आधी खाली. अगं तर रेवाताई घरातली केवढी कामं करतात आणि एक दिवस मी अंगण झाडलं म्हणून काही बिघडलं का? कामं करते म्हणजे उपकार करते का ती? सून आहे ती आपली, ही कामं करायलाच हवी तिला. ती नाही करणार तर कोण करणार मग? अगं सून आहे म्हणून काय नोकरासारखी राबून घ्यायचं का तिला? आणि आपण त्यांना हातभार लावला तर काय हरकत आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की दिवसभर मी फक्त आरामच करत असते, या छोटी मालकीण झोपा काढणार आणि आपण सासू सासरे इथे बैलासारखे राब राब राबणार. सुमन अगं छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती चिडचिड करतेस. आणि हे बघ झालंय माझं सगळं, शांत बस जरा. हो हे असं डोक्यावर चढवून ठेवलंय ना तुम्ही तिला, म्हणून ती माझ्या डोक्यावर बसून मीर वाटते इथे. सूर्य डोक्यावर आला, अजून खोलीच्या बाहेर नाही आलेल्या बाईसाहेब. आणि आपण इथे काम करतोय नाही, आपण नोकर माणसं ना, आपल्या नशिबात हेच लिहिलंय. सॉरी आई, मला उठायला उशीर झाला आज. बाबा तुम्ही द्या ना तो झाडू. नाही काही हरकत नाही, झालंच आहे माझं रेवत आहे. आणि मालकानं मी शब्द दिलाय की मी तुम्हाला कष्टाची कामं नाही सांगणार. तिला फक्त अंगणात झाडायला सांगितलंय, अख्खं धामण गाव नाही. त्यात काय आली कष्टाची कामं? या घरात सुनेची जी कामं आहेत ती तिला जमणार नसतील ना तर खुशाल तिच्या माहेरी निघून जाव तिने. तशी नाजूक सून नकोच आहे मला. अगं सुमन काय बोलतीस तू, तुझ्या जिभेला काही हाड. मी तुला सांगितलंय ना ही कामं त्या करणार नाहीत. मग आता काय रोज अंगण तुम्ही झाडणार उठून? नाही, घरात सून असताना तुम्ही ही कामं केलेली मला नाही चालणार. सुमन का असं लहान मुलासारखं वागतीयस? मी नाही लहान मुलांसारखी वागत आहे, तुम्ही वागताय लहान मुलांसारखं. आई बाबा तुम्ही प्लीज भांडू नका, माझी चूक झाली, ते माझं काम आहे बाबा, तुम्ही द्या झाडू इथे. मी बोलते माझं बोलणं दिसत तुम्हाला, ही वागते हिचं वागणं नाही दिसत. रेवाताई तुम्हाला तिचा स्वभाव माहितीये, तुम्ही उगाच मनाला नका लावून घ्या. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय बरं वाटतंय का आता? हात दुखत नाहीये ना? नाही आता नाही फारसा. बरं काही खाल्लं का? हो मगाशी काकूंनी पोहे दिले होते ना, मस्त झालेत. व्हेरी गुड. हे काय आहे तुझ्या मागे श्रीधर,
ज्या गोष्टीला धाडसी पत्रकार आनंदी राजाध्यक्ष लहान मुलीसारख्या घाबरतात ती गोष्ट आहे माझ्या हातात. म्हणजे आता काय? एक खूप मोठा माणूस सांगून गेलाय, जखम लवकर भरायची असेल ना तर परत ड्रेसिंग करायला हवं. नाही रे, आता पुन्हा नको ना प्लीज श्रीधर. तुम्ही एवढ्या लहान मुलीसारख्या घाबरता का मला कळत नाही. कमालच आहे तुमची. अरे पण काय गरज आहे पुन्हा ड्रेसिंग करायची? चालेल की? काही बिघडत नाही. आणि बघ ना, तसंही भरली आता जखम माझी. काल झालेली जखम आज भरली, पण ती काय बादली आहे का भरायला? बॅड जोक. नाही पण ड्रेसिंग गुडच करावा लागेल. अजूनच बॅड जोक. तुझे हे असले जोक्स ऐकण्यापेक्षा ना मी ड्रेसिंग करून घेते. ओके, चालेल मला. हा हा, देव पावला म्हणायचं. अरे तू कुठे चाललायस? छोटी मालकीना बोलून आणतो ना ड्रेसिंग करायला. कसं आहे माहितीये का, त्यांचा हात इतका नाजूक आहे ना, त्यांनी कधी ड्रेसिंग केलं तुम्हाला आणि ते कसं झालंय कळणार सुद्धा नाही. रेवाला का बोलवतोस ड्रेसिंग करायला? तू का नाही करत? ऑड वाटतंय का तुला? नाही म्हणजे तसं असेल तर मी माझं करून घेते ड्रेसिंग. नाही, एक मिनिट आहो, तुम्ही तुमच्या हाताने केलं असं जर त्यांना कळलं ना तर त्या वाट लावतील माझी. नको, मी करते माझं. नाही थांबा, तुम्ही हट्ट करू नका, मी करून देतो ना तुम्हाला ड्रेसिंग. असं काय करताय? द्या हात द्या. लहानपणी शाळेत असताना स्काउट कॅम्पला गेलो होतो, तेव्हा शिकलेला आता उपयोगी पडतंय. खरंय, ज्ञान ही एकमेव गोष्ट अशी आहे की आयुष्यात कधी उपयोगी पडेल काही सांगता येत नाही. माझी आई तर काय म्हणायची मला, की तू BSc ऍग्रिकल्चर करण्यापेक्षा डॉक्टरच हो. पण एवढे पैसे कुठे होते आमच्याकडे? आणि मला पण BSc ऍग्रिकल्चरच करायचं होतं. शेती म्हणजे माझा खूप आवडीचा विषय. झालं ड्रेसिंग. काय झालं? काय नाही. मग आराम करा, आता जातो मी. श्रीधरनेच माझं ड्रेसिंग करावं असा हट्ट का केला मी आज अचानक? त्याने माझ्यासोबत वेळ घालवावा ही भावना होती का त्यामागे? पण का? हॅलो. हो, कोण? सोपान कांबळे बद्दल? ओके ओके. आज सुमन आणि रामजी यांना वाद घालताना बघितलं मी अण्णासाहेब. हिंदी तर पडलीच आहे, आता आग लागायला वेळ लागणार नाही. रेवाताईंमुळे सुमन आणि रामजींमध्ये भांडणं झाली आहेत. उद्या श्रीधर आणि रेवाताई सुद्धा भांडतील. तसे मी सुमनचे कान भरलेच आहेत. आता तीच त्या दोघांना एकमेकांपासून लांब करेल, त्यांच्यामध्ये धुरावा आणेल. वा 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 सुनबाई, आज पहिल्यांदाच सकाळी सकाळी चांगली बातमी दिली. बातमी फक्त चांगली नाही, बक्षीस योग्य आहे. बक्षीस? हे घ्या 500 रुपये. अशात सतर्क राहा आणि आमच्या कानावर टाकत राहा. जेवढं चांगलं काम कराल तेवढं मोठं बक्षीस. अण्णासाहेब, तुमचे फक्त आशीर्वादच माझ्यासाठी खूप मोठे आहेत. सुनबाई, समोरच्याला पटेल एवढंच खोटं बोलाव हो. निघा, कामाला लागा. हो. अभिलाषाला कसला एवढा आनंद झालाय? मालिनी, आपल्या सुनबाई हुशार आहेत. मी उगीच असताना इतके दिवस कमी लेखत होतो. अभिलाषाचं काय चाललंय मला माहिती नाही,
पण जर तिच्यामुळे श्रीधर आणि रेवाच्या संसारात मिठाचा खडा पडणार असेल तर मी नाही ते सहन करणार. काय कराल? काहीही. पण तरी नेमकं काय? जेवणार नाही मी, अन्न त्याग करेल. नजर लगवा तुझा नजर वेटली.